से पटी मारा तो मित्रांनो ह्यांचा अंदाज ठीक होता, घोणस होता, म्हणजे घोणस तुम्हाला ओळखतोय सगळ्यांना, म्हणजे घोणस काय आहे कसं इकडे घोणस बसलेला आहे. खूप मोठा साधारणतः 4.5 वर्षाच्या आसपासचा हा घोणस असेल, 4-4.5 वर्षाचा साधारणतः 3-3.5 फूटच्या आसपास तरी ॲटलिस्ट हा घोणस असेल. असे थोडं म्हणजे साप दिसले तर ओव्हर रिॲक्ट न करता सापाकडे लक्ष देत थांबा, जसं हिने थांबले साधारणतः. म्हणजे थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे यायला थोडा लेट झाला, म्हणजे 10-15 मिनिटं उशीर झाला. तर जवळून बघू शकता की हा घोणस कसा आहे, त्याच्या अंगावरची डिझाईन वगैरे पूर्ण येलो कलरमध्ये, त्याच्यावरती काळ्या कलरच्या चकत्या शंकरपायाच्या आकाराच्या. साधारणतः 2 महिन्यापाठी होता हा साप दिसला होता. तर तुम्हाला आता कुठं रेस्क्यू करा मित्रांनो, आपण सापाला हात न लावता पूर्णपणे सेफ्टीने कसे पकडतील आपण ते बघूया. चला मोठं झालंय बघ, सर्वसाधारण याला काही लोक अजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करताना चावतात. जर अशा प्रकारचे जर साप आले ज्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक विष असतं, जसं की घोणस फुरसे असे जर साप आले तर हाताला बांधायचं नाही, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जायचं. कुठेही मंत्रतंत्र देवधर्म जादू बाबा वगैरे असं कोणतीही घोषणा करता सर हॉस्पिटलमध्ये जायचं. आणि अँटीसेपिनम जे याचे औषध आहे सर्प प्रतिरोधक लस, मग ते घ्यायची. त्याने मित्रांनो आपण बऱ्यापैकी 100% ठीक होऊ शकतो कुठलाही साप चावल्यावरती. फक्त न भीता न टेन्शन घेता, ब्लड प्रेशर वाढलं की ते रक्तस्राव वाढतो आपल्या बॉडीमधला, रक्ताचं प्रेशर वाढलं की ते विष जास्त जातं. त्यासाठी भ्यायचं नाही, सर हॉस्पिटलमध्ये जायचं, काही होत नाही. तर मित्रांनो आपण ह्याला आपण सुरक्षित घेऊन सूर्या फॉरेस्टमध्ये वगैरे. तर मित्रांनो आता आपण काय केलेलं आहे, तर मित्रांनो असं सापाला वाचवायचं, माहिती द्यायची, भीती घालवायचं, काम सतत चालू आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या सर्वांचे आभार की त्यांनी इतका भला मोठा साप वाचवला. जाईल तर